शुभांगी पाटील यांची आपल्या पाठिंब्यासाठी धडपड दिसते। पटोलेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी शुभांगी पाटील या शेगावात पोहोचल्या। उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाल्यानंतरही संयुक्तपणे महाविकास आघाडीचा पाठिंबा अद्याप पावेतो शुभांगी पाटील यांना मिळाला नाही। दुसरी महत्त्वाची घडामोड यात अशी आहे की या संदर्भात एक संयुक्त बैठक ही महाविकास आघाडीची असेल, त्याची विस्तारित बातमी आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत। पण शेगावात नाना पटोले यांना भेटून काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शुभांगी पाटील यांनी केलेला आहे। शुभांगी पाटील यांना उद्धव गटाचा पाठिंबा जरी मिळाला असला तरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही महत्त्वाचे पक्ष शुभांगी पाटील यांच्या पाठीशी आहे का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। म्हणून किमान काँग्रेसचा पाठिंबा आधी मिळवावा यासाठी शुभांगी पाटील यांनी नाना पटोलेंची भेट घेतली। साहेब तुम्हाला सांगतीलच प्रसार माध्यमांच्या माध्यमाने उद्या डिक्लेअर करणार आहेत, उद्या मीटिंग घेणार आहेत, तर नक्कीच ते सांगतीलच तुम्हाला। भेट कशी झाली? भेट तर देतील आशीर्वाद। काय ते सत्यजित तांबे तुमच्या समोर उभे आहेत? माझ्या समोर कोण उभा आहे याचं नाही। काम करणाऱ्याला महाविकास आघाडी पण संधी देईल आणि काम करणारा विजयी होईल, कारण की मला पेन्शनसाठी अनुदानासाठी लढायचं आहे, ते घेऊन यायचं आहे। म्हणून काम करणाऱ्याला जनता संधी दे, पण काम करणाऱ्याला संधीच देणार नाही। आनंदसोबत काय आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत असं अजितदादांनी म्हटलेलं आहे। कोण? अजितदादा बोलतात। कोणनी उमेदवार? शुभांगी पाटील। तर त्याच्यावर होईल ना पुन्हा एकदा, शेवटी महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर ते निश्चितपणे त्यावर अशी भाष्य बाहेर न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित बोलून त्यावर ठरवलं पाहिजे।